नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकूया जीवनसत्य मांडणारे मार्गदर्शक प्रेरक मराठी सुविचार। जीभ आणि शब्द सर्वांकडे असतात, परंतु जे स्वतःसाठी जगतात ते बोलून दाखवतात आणि जे इतरांसाठी जगतात ते सहनशील असतात। मित्रांनो, वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो। त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते। कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते। जिथे सर्व संपेल याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो। आशेचे व निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात। चांगलाच होणार हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल। पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत। मित्रांनो, असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही। दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते। वाईट दिवस अनुभवल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही। आपल्यातला विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकते। जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही। स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजेच आयुष्य होय। वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत। मानलं तर मौज आहे, नाहीतर समस्या रोज आहे। मित्रांनो, कधीकधी शांतच राहणे खूप गरजेचे असते। आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात, कारण वंजळीत पाणी आपण तर पकडू शकतो पण टिकू शकत नाही। खरं तर कालच्या वेदना विसरून उद्याच्या सुखाची काळजी न करता आजच्या क्षणाचा आनंद घेणे म्हणजे आयुष्य। जीवनाच्या प्रत्येक रंगात रंगायला त्यांनाच जमतं ज्यांचं मन इतरांच्या सुखदुःखात आणि आनंदातही रमतं। मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात, त्यांच्याशीच मनाची खोल नाती जुळतात। अडचणीच्या काळात सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल। पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे। वादळाचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे। शब्दांचं मोल जपलं की आयुष्यही अनमोल होतं। अतिकष्ट व संकटे सहन केल्यावर माणूस ज्ञानी बनतो। आपुलकीची माणसं आणि औषधं ही आपल्या आयुष्यातली वेदना दूर करण्याचं काम करतात। फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण माणुसकीला नाही। जीवनात जोपर्यंत वाईट माणसांचा अनुभव येत नाही, तोपर्यंत चांगल्या माणसांची कदर केली जात नाही। जीवन एक अशी रंगभूमी आहे जिथे त्यातील कलाकारांनाही माहीत नसते पुढचं दृश्य काय असेल। जसं पावसाला माहीत नसतं की मातीतून काय उगवणार, तो फक्त मनसोक्त कोसळतो। आयुष्य देखील असंच असावं, काय मिळणार हे न बघता मनसोक्त जगावं। आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात। सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडवून दिले की आपोआप सुटतात। कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही। देवाघरून येणं म्हणजे जन्म,
देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू, दोन्ही अटळ आहेत, पण यामधली जी गंमत आहे त्यालाच आयुष्य म्हणतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व लाईक करा. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही नवनवीन सुंदर मराठी सुविचार नेहमी आपल्यासाठी सादर करीत आहोत. आपले प्रोत्साहन व प्रेरणा आमच्यासाठी अनमोल आहेत.